राज्य सरकारने सुपरमार्केटमध्ये वाईन विक्री करण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयावर अनेकांनी टीका केली. अशातच आता या निर्णयाविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देखील संताप व्यक्त केला. किराणा दुकानातून वाईन विक्रीला परवानगी देण्याच्या निर्णयाविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आता थेट बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी येत्या 14 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे. राळेगण सिद्धी येथील यादवबाबा मंदिरात 14 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण सुरू करणार असल्याचं या पत्रात सांगण्यात आलं आहे.